अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108। ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण सदस्य विक्रांत चंद्रहास तावडे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ठाणे येथील आनंद आश्रमात उपस्थित राहून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना त्यांनी वंदन करून आशीर्वाद घेतले, तर विक्रांत तावडे यांचे गुरु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त आशीर्वाद घेतले। गुरुपौर्णिमा हा गुरुवंदना करण्याचा दिवस, प्रत्येक शिष्य आपापल्या गुरुचं स्मरण या दिवशी करून त्यांचा आशीर्वाद घेत असतो। ठाण्यातील राजकारणाला अशीच गुरु शिष्यांची परंपरा आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे गुरु शिष्यांचं हे नातं संपूर्ण महाराष्ट्राला न्याद आहे। तर धर्मवीर आनंद दिघे आणि महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील गुरु शिष्याचं नातं आहे। अनेक प्रसंगातून ते नातं उलगडताना पाहायला मिळालं, तर हीच गुरु शिष्यांची परंपरा ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण सदस्य विक्रांत चंद्रहास तावडे यांनी जपली आहे। गुरुपौर्णिमा निमित्त ठाणे येथील आनंद आश्रमात उपस्थित राहून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना त्यांनी वंदन करून आशीर्वाद घेतले, तर विक्रांत तावडे यांचे गुरु, आधारस्तंभ, मार्गदर्शक तथा आदर्श आनंद दिघेंचे शिष्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त आशीर्वाद घेतले। जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा।